नमस्कार पिटुरामध्ये मी उज्ज्वला सर्वांचं स्वागत करते. आज आपण मोड आलेली मटकीची भाजी बनवणार आहे. इथं मी मोड आलेली मटकी घेतली. घरातलीच मटकी पाण्यात भिजू घातली होती. रात्रभर पाणी काढून घेतले आणि कॉटनच्या कपड्यात बांधून ठेवली होती. ते अशा पद्धतीने मोड आलेत. आता कढई ठेवले गरम करायला, तेल ओतून 2 चमचे मोठं, 1 चमचा जिरं घातलंय, 1 चमचा मोहरी घातली. मोहरी आणि जिरं तडतडले कापून येतं. मोठा कांदा मी बारीक कट करून घेतला आहे, ते घालून घेऊ. कांदा चांगला असा तेलामध्ये परतून घेऊ. कांद्याला थोडासा ब्राऊन कलर आला का आपण टमाटो टाकणार आहे. टमाटो मी बारीक कट करून घेतलेत, मोठा टमाटो पण घेतलाय. सर्व कांद्यामध्ये तिथे धुऊन परतून घेऊ व्यवस्थित. अगदीच ही टेस्टी भाजी होणार आहे मोड आले मटकीची. अप्रतिम चव येणार आहे ह्याला. मी ही वाटण करून घेतलं, खोबरं, कोथिंबीर, लसूण, जिरं ती घालून घेऊ. काश्मीरी लाल पावडर टाकूया आपण. सर्व तेलामध्ये परतून घेऊ मसाला. अर्धा चमचा हळद घातली, छोटा चमचा, 1 चमचा मी गरम मसाला घातलाय. सर्व तेलात परतून घे आपण. कांदा लसूण मसाला घातलाय मी अर्धा चमचा. सर्व मिक्स करून घेऊ. आता आपण मटकी घालून घेणार आहे. मटकी पण चांगली व्यवस्थित परतून घ्यायची मसाल्यामध्ये. असं केल्यानं आपल्या भाजीला खूपच टेस्ट येते. तर 1 ग्लास पाणी ओतून घेऊ आपण. मिक्स करून घेऊ सर्व. अजून 1/2 ग्लास होतो आपण. आपली भाजी शिजल्यानंतर कमी होणार आहे, त्यामुळं आपण अजून पाणी वाचलेलं आहे. चवीनुसार मीठ घालून घेऊ. आपण मटकीची रस्सा भाजी बनवतोय. थोडा रस्सा आपण ठेवणारच आहे. त्यात कोथिंबीर घालल्यावरून अगदीच मटकी 5 मिनिटात शिजते आपली. आता मटकीची भाजी आपली तयार झाली. तुम्हाला जास्त रसा पाहिजे तर जास्त पाणी ओतू शकता, मसाला पण टाकू शकता. आता शो करून घेऊ. डिशमध्ये काढूया आपण. लाईक करा, बेल लगत बटन दाबा. अशाच नवीन नवीन रेसिपीमध्ये भेटूया आपण. रेसिपी बघितल्या धन्यवाद. बाय बाय.